स्वच्छता. केंद्र सरकारनं नेमकं हेच हेरलं आणि सुरू झालं स्वच्छ भारत अभियान. याच्या टप्पा 2 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातली 720 गावं ओडीएफ प्लस झाली आहेत. संपूर्ण धाराशिव जिल्हाच ओडीएफ प्लस घोषित झाला आहे. जाणून घेऊयात या ध्येयपूर्तीचा प्रवास. केंद्र सरकारनं स्वच्छ भारतासाठी विविध योजना आखल्या आहेत. याच उद्देशानं केंद्रानं स्वच्छ भारत मिशन हाती घेतलं. या मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम झालं आहे. इथल्या 720 गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, शाळांमध्ये तसंच सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली आहेत. नागरिकांचा पूर्णपणे वापर करत आहेत. आम्ही दररोज कचरा गोळा करतो बाहेरचा आणि घरातला, आणि कचरा कुंडीची ज्यावेळेस गाडी येते आमच्या दारामध्ये त्यावेळेस आम्ही हा कचरा ओला कचरा आणि हे वाळलेला कचरा आम्ही त्या गाडीमध्ये देतो. गावामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात काय करता येईल यावर आपण ग्रामपंचायत मार्फत कचरा कुंडी घरोघर 250 कुटुंबाला डस्टबिन दिलेले आहेत. त्या कुटुंबांना ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. ग्रामसेवक तसेच गावातील कर्मचारी सातत्याने सांगत असतात स्वच्छतेसाठी काय करावे लागेल. असं म्हणतात, स्वच्छता नांदेदारी, तिथं रोगराई दूर होई, हे धाराशिव जिल्ह्यानं करून दाखवलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी, कचरा विलगीकरण प्रकल्प, भूमिगत गटार बनवली आहेत. यामुळे गावात सर्वत्र स्वच्छता दिसून येत आहे. त्याशिवाय गावाचं आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 पूर्ण भारतात चालू आहे. त्या स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 मधील 33% आमचे जे गाव आहे ते मॉडेल म्हणून जाहीर केलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातलं, आणि 100% गावं ॲस्पायरिंगमध्ये ODF प्लस झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यापैकी 8 तालुका ODF प्लस ॲस्पायरिंग झालेला आहे, आणि December 2024 संपूर्ण जिल्हा जे आहे ते मॉडेल ODF प्लस मॉडेल म्हणून जाहीर करायचं. धाराशिव जिल्हा ODF प्लस झाला आहे. आता धाराशिव जिल्हा ODF प्लस आदर्श प्रारूप गाव बनवण्याचा निर्धार इथल्या प्रशासनानं आणि स्थानिक तसंच नागरिकांनी केला आहे. त्यांना यात नक्की यश मिळेल. दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे, पृथ्वी तलावर कारवारी, हापिसात इंग्लिश आणि देवळा.